अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भंडाराचा खर्च न करता जळगाव येथील निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने जामनेर तालुक्यामधील पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला आहे। सालाबादाप्रमाणे रामदेवजी बाबा यांचे भाद्रपद महिन्यातील उपवासाची सांगता महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करून केली जाते, परंतु मागील वर्षापासून कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करून यावर्षी कमी लोकांमध्ये उपवासाची सांगता करून उरलेल्या पैशांमध्ये पूरग्रस्त लोकांसाठी धान्य वाटप स्वरूपात मदत पोहोचवण्याचा सामाजिक उपक्रम रामदेव बाबा मंदिर संस्थानच्या वतीने निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाश जावळे व मार्गदर्शक सतीश जावळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आला। जामनेर तालुक्यामधील पूरग्रस्त लोकांना संपूर्ण आठवड्याचे धान्य, कपडे, साडी, लहान मुलांना खाऊ व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे 50 कुटुंबियांसाठी किट तयार करून जावळे व गोयर परिवाराच्या वतीने महापौर जयश्री महाजन, शनीपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलिराम हिरे, कावडे सर, जावेददादा, दीपालिका सर, धीरज जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठवण्यात आले। महापौर जयश्री महाजन यांनी रामदेव बाबा मंदिर संस्थानच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले, तसेच तयार केलेले धान्य स्वरूपाचे किट जामनेर तालुक्यामधील ओझर गावातील पूरग्रस्त कुटुंबियांना निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान फूड बँकच्या मार्फत पोहोचवण्यासाठी प्रतिष्ठानच्या धीरज जावळे, नकुल सोनवणे, गणेश देसले आदींनी परिश्रम घेतले। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।